बारामतीचा आढावा नक्की घेतला, तिथे पवारच विजय होणार. ती निवडणूक पवार विरुद्ध सुळे आहे. ती निवडणूक परत बोलतो, पवार विरुद्ध सुळे आहे. त्या निवडणुकीमध्ये पवारच विजय होणार. त्यामुळे आम्हाला जे काय निवडणुकीचं चिन्ह आज घड्याळाचं चिन्ह मिळालं, पक्ष मिळाला, तो गुणवत्तेवरती, कायद्याच्या कसोटीवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून आम्हाला मिळालेला असा ठाम विश्वास माझा आहे. महायुतीला 45+ जागा मिळतील. सोडायला लागतात. बारामतीचा आढावा नक्की घेतला, तिथे पवारच विजय होणार. ती निवडणूक परत बोलतो, ती निवडणूक पवार विरुद्ध सुळे आहे. ती निवडणूक परत बोलतो, पवार विरुद्ध सुळे आहे. त्या निवडणुकीमध्ये पवारच विजय होणार. आता तुम्ही अर्थ लावायचं लावा त्याला, आता काय करणार तुम्ही? आता हा सर बघा, तो विषय आता संपुष्टात आलेला आहे. मी तुम्हाला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या मतदारसंघातला जो आढावा घेतला, त्या आढाव्याचा अंतिम मी त्या ठिकाणी आम्हाला निकालाच्या बाबतीमध्ये ते वाटलं ते मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलं की हातचं राखून ठेवलं नाही. सुनील राऊत एक असं की शिंदे साहेब काय म्हणाले मी ऐकलेलं नाही. मी त्या बाबतीमध्ये काही कॉन्ट्रडिक्शन अजिबात करणार नाही, कारण शिंदे साहेब सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते आज त्या पक्षाचे नेते आहेत. आम्हाचा सर्वांचा विश्वास हा लोकशाहीवरती आहे. भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी, आजच नाही, पक्षांतर्गत फूट हा आज बाब नाही, अगदी 1969 सालापासून ज्यावेळेला इंदिरा गांधींनी पक्षामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत पहिली फूट सिंडिकेट इंडिकेट वर्णा झाली, तिथपासून त्या त्या वेळचे जर काही आपण निर्णय आपण पाहिलेत तर निवडणूक आयोगाने अत्यंत कॉन्शियसली डेमोक्रॅटिक पद्धतीने त्या त्या पक्षाची असलेली घटना आणि त्या घटनेच्या आधारित झालेल्या इतर ज्या काही बाबी या सारासार विचार करता ती दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला जे काय निवडणुकीचं चिन्ह आज घड्याळाचं चिन्ह मिळालं, पक्ष मिळाला, तो गुणवत्तेवरती, कायद्याच्या कसोटीवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून आम्हाला मिळालेला असा ठाम विश्वास माझा आहे. शैलेश दोन उपमुख्यमंत्री पालकमंत्री मुसलमानांना दिला जाईल, एक अजून त्या दोन मशिदी आहेत मुसलमानांना दिल्या जातील, किंवा अजून ते संपत्ती दोन ती दोन चार फलक दोन फलक मुसलमानांना दिल्या जातील, आमची भूमिका सेक्युलरिझमची आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही संविधान हे आमचं मूलमंत्र असं आम्ही म्हटलेलं आहे. देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा दीर्घकाळचा देशातील एक राजकीय अभ्यास आहे, ते एका पक्षाचे नेते आहेत आणि पंतप्रधानांनी कुठलेही वक्तव्य केल्याच्या बाबतीमध्ये माझी कुठली त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया नाही. मंगेश पाले त्यांना एक मिनिट घेऊ द्या. मंगेश अर्धा मिनिट थांब. एक तर ज्या वेळेला ज्या तारखेला बारामतीची निवडणूक त्या तारखेला माझी रायगडची निवडणूक आणि त्याच्यामुळे माझा आणि दादांचं पूर्णपणाने चर्चा झालेली होती की मी स्वतः उमेदवार असल्यामुळे माझ्या प्रचारामध्ये पूर्णपणाने लक्ष घालावं. दादा स्वतः सक्षम आहेत, कारण आत्तापर्यंतच्या बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुका दादांनीच त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या असल्यामुळे आत्तापर्यंतचं जे यश यापूर्वी जे बारामतीमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मिळालं ते दादांच्यामुळे मिळालेलं असल्यामुळे ते त्या ठिकाणी सक्षम होते. त्यामुळे ते काही तिथे मी जाण्याचा काही प्रश्न आला नाही. प्रफुल्लभाई मात्र गेले 2-3 दिवस इकडे होते, ते त्यांना त्यांच्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये जे लक्ष घालायचं होतं तेही घातलं. जसं आज मुरलीधर मोहोळ आहे, तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, तिथेही प्रफुल्लभाईचं होतंच. मी पण 2-3 दिवस आहे त्याच्यासाठीच आहे,
कारण शेवटी आता आमच्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते ज्यावेळेला उभे असतात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये असतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची जी ताकद आहे ती उभं करणं आमचं कर्तव्य आहे.